बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न। 3000 रुपयांचे 6 महिन्याचे सरळ व्याज 90 रुपये होत असल्यास दसादशे व्याजाचा दर किती? विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज काढण्याचं सूत्र लिहा। सरळ व्याज सूत्र आहे मित्रांनो म गुणिला द गुणिला क छेदस्थानी 100। सरळ व्याज 90 रुपये आहे। सरळ व्याजाच्या ठिकाणी दर्शवा। 3000 रुपये मुद्दल आहे। मुद्दल म्हणजे हे म, म्हणजेच ठिकाणी हे 3000 लिहा। व्याजाचा दर काढायचा सर म्हणून हे तर अक्षर असच, आणि काळ आहे लेकरांनो 6 महिन्याचा। 6 महिने म्हणजे अर्धा वर्ष, आणि अपूर्णांक स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो अर्धा आपण 1/2 अशा पद्धतीने लिहितो, म्हणून हे अर्धा 6 कसं लिहायचं तर 1/2। सूत्र सांगते त्याप्रमाणे 100। आता त्याच्या जोडीला हे 2 गुणिला, लक्षात आहे तुमच्या, या 2 शून्याला हे 2 शून्य गायब। बे 1 बे बे 15 30, इकडं राहिले हे 90 म्हणजे सरळ व्याज, इथं 15 आणि द यांचा गुणाकार। ओके, आता या 90 ला हे 15 इकडे येताना भागीला समोर राहिला हा द, 15 × 15 = 90, इथं 6 = द। द म्हणजेच काय तर दर व्याजाचा किती, दशादशे 6। हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रामकृष्ण।